अभिवादन करेल आणि कुठल्या टीमचा या पहिल्या मॅच मधील प्रवास समाप्त होईल. मॅच सुरुवात तिसऱ्या रात्री मधला पहिला बॉल दोन्ही टीम ला देऊया. खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी कटकरांचा प्रयत्न, गलीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, निर्धाव बॉलची सांगता गोलंदाज करत असताना आपण पाहू शकाल. भविष्य गोलंदाजाला तो सर्रार बॉल होता. अजय यांनी हिरला आणि पहिल्याच बॉलला अगदी सन्मान दिला. पहिलाच बॉल बाद डबलचा चांगला फटका आणि पुन्हा एकदा थोडस बंद बॉल याच दरम्यान फटकाच्या माध्यमातून थोडस खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावीसाठी निघाले आहेत. चेंडू उचललाय, फेकलाय. याच दरम्यान दोन धावीच अंतर पूर्ण. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र दोन धावा अजय बसमा आणि माथेरान टीमला मिळल्या जातात. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल प्रकाशच्या माध्यमातून. चांगला फटका होता अगदी कार्पेटच्या मदतीने खेळलेला फटका. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, धाव मिळत नाही. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना भविष्यला आपण पाहू शकाल. आतापर्यंत तीन चेंडूची फेकी केली आणि अजय सारख्या गोलंदाजाला मात्र मैदानामध्ये थांबून खेळण्यात यशस्वी ठरले गोलंदाज. हा चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कमध्ये चेंडू अडवला जाईल. या दरम्यान एक धाबीच अंतर पूर्ण. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्यावरती अवघ्या तीन धाबा. पहिले षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा मारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असेल. परंतु आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. हा मात्र खराब चेंडू. इथून मात्र नशिबाचा आलेला हा चौकार. आतापर्यंत गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता परंतु इथून मात्र खराब चेंडू फेकला आणि इथून टोटल नो प्लस चार अशा पाच धावा आणि पुढचा बॉल देखील फ्रीचा असेल. म्हणजे जिथे पहिल्या चार चेंडूवरती अवघ्या तीन धावा खर्च केल्या होत्या. हा सुद्धा चांगला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती फ्रीडचा बॉल होता परंतु फलंदाजाला त्याचा फायदा घेता आला नाहीये. मोठ्या बॉलची सांगता करत असताना गोलंदाज भविष आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी, एक खराब चेंडू जरूर फेकलाय त्याने. हा फटका पाहू शकाल अगदी इष्टा कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलंय. इथून झेल फलंदाज बाद होईल आणि महत्वाचा विकेट सलामीची जोडी सोडण्यात भाविकला यश आलंय. हे डिझेल आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जिथे एक महत्वाचा विकेट बाद करण्यात गोलंदाज भावेश यशस्वी ठरले आणि इथून मात्र पहिल्या षटकांती धावफलकावरती आपण पाहू शकाल डाबा. माथेरान टीमच्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आठ रन पाहतोय. अजय बसमा सामोरा फलंदाज. वेळचा हा मात्र खराब बॉल आणि त्यावरती प्रहार. चेंडू झालाय फरार. या बॉल वरती आलाय षटकार.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आपण पाहू शकाल. अजय बसमा चांगली कामगिरी करतो, बाटच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी कबरच्या दिशेने चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजांचा अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला आणि फलंदाज जिथून डीप झालाय तो अजय बसमा. धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अगदी सफल खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड प्लेअर लेग वरना चेंडूला उडवायचा होता, ट्रॅव्हल्स करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि एका निर्धाव बॉलची सांगता. गोलंदाज वसंतच्या माध्यमातून अगदी पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली नाहीये आणि इथेच अजय बसमा मात्र डीप झाले. गडीलचा हा फटका डीप वरना क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचललाय दुसऱ्या डावीसाठी प्रयत्न. केतन पुन्हा एकदा मागे राहिले फलंदाज, अजून एक फलंदाजाचा पारीचा इथून अंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. केतन की दोन्ही टीमला आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका, आयोजकांना सहकार्य करा, कारण आता जर आपण पाहिले तर 10:10 झालेत आणि पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, तर वेळेला महत्व द्या. अजय बसमा जो सलामीला आलाय मैदानामध्ये थांबलाय, परंतु एका साईडने विकेट बाद होताना पाहतोय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर ना केलेला फटका, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावीसाठी निघालो फलंदाज, अजून एक धाव बाद झाले. तर 5:20 धावा धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. एका साईडने मात्र विकेटचे पतन होते, परंतु एका साईडने जर आपण पाहिला तर मात्र अजय बसमा एका हाती किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुधारी तलवारचा वापर, चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जाईल, अगदी संघर्ष करत असताना ठोकलेला हा दर्जेदार चौकार, अगदी संघर्षाचा लढवत असताना केलेला जबरदस्त वार आपण पाहू शकाल. अजय बसमाच्या बॅट मधून आलेला दर्जेदार चौकार.
थँक्यू डीसी चांगली फलंदाजी अजय बसमा यांची, जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पाणी कधीच कुणी नसतात हे सांगत असताना अजय बसमा ठोकतोय आणि ठोकतोय आणि ठोकतोय जुळे दर्जेदार आणि धमाकेदार. अंतिम षटक मार्गस्थ असेल आणि या अंतिम षटकामध्ये जो सलामीला गेलेला फलंदाज आहे या संघाचा कर्णधार आहे तो मात्र जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवत आहे आणि किल्ला लढवतच नाहीये तर मात्र धावांची बरसात सुद्धा करत आहे आणि या अंतिम षटकामध्ये नक्कीच अजय बसमा यांचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा करण्याचा आणि तोच प्रयत्न इथून मात्र अजय बसमा आपण पाहू शकाल जो कमजोर होतो व किस्मत का रोना रहते है पर जिसे उड़ना होता है ना वो पत्थर का सीना चीर कर उठते है हे संगत असताना अजय बसमा ठोकल शकार. तर 35 धावा धावसंख्यावरती आपण पाहू शकाल. अजय बसमाचे वादळ 17 चेंडू 29 धावांची बहारदार इनिंग आपल्या टीमला संकटातून बाहेर काढत असताना संकट मोचक या संघाचा संघनायक अजय बसमा काय इनिंग साकारतो या मैदानावरती 17 चेंडू मध्ये 29 धावसंख्या आणि सांगितलं धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर 3 षटकं आणि
अजून एक फटका, बीतवला वक्त गवाही दे लगे पर आने वाला वक्त तेरा सलामी जरूर देगा। इंसान बता पैसा वसूल आलेल्या प्रत्येक क्रीडा रसिकांची मन जिंकली जातात। त्या अजय वसमा या फलंदाजाच्या माध्यमातून काय फलंदाजी, चीन चीन वरती 3 षटकात ठोकले। अजून एक मोठा फटका ब्लास्ट केला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक आहे। इथून मात्र अजय वसमा यांना परतावं लागेल। अजय वसमासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हवेत कारण 3 संकटामध्ये होती आणि त्या संकटामधला मार्ग काढला संघाचा संघनायकाने। काय किल्ला लढवला नाहीये तर एका आपल्या टीमला मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले। सांगितलं संख्या 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 47। अजूनही दोन चिंतीचा खेळ बाकी असेल। फायनलशिपचा प्रयत्न अपील आणि इथून 5 स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालंय। रूल फक्त बिनरसाठी आहे आणि जर का ऑफिशियल पंपांच्या मनामध्ये डाऊट असेल तरच रूल घेतला जाईल याची आपण नोंद घ्या। आलेल्या सर्व संघांना आणि कर्मदारांना ही सूचना असेल रूल फक्त बिनर आणि आपण पाहू शकाल अंतिम चेंडू प्रगती पथावरती असेल आणि अंतिम चेंडू मध्ये हा चांगला फटका आहे। एक टप्पा अखेर चेंडूला कॅरी केला जातो, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावीसाठी प्रयत्न परंतु इथून धाव बाद झालेत आणि 49 धावा या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या माथेरान टीमच्या प्रथमता फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल अजय वसमा यांची चांगली इनिंग आपण पाहिली। अगदी 41 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधनं आपण पाहिली आणि त्याच्याच बळावरती या पहिल्या मॅच मध्ये 49 धावा आतापर्यंत धावसंख्यावरती आपण पाहू शकाल। चला मी विनंती करेल वाघाचीवाडी टीमचा कर्णधार आणि धामणीची टीमचा कर्णधार कल्पेश तसेच अविनाश वाघ या लगेच नाणेफेकीसाठी। अगदी आपण विचार केला ना तर आता 50 धावा करायच्या आहेत या दुसऱ्या सत्रामध्ये। जर का कुंभलवाडी टीमला मॅच जिंकायची असेल तर ज्या पद्धतीने मी पहिलंच म्हणलो होतं की मोहन पारधी आणि अजय वसमा यांचा खेळ पाहण्यासाठी क्रीडा रसिक या मैदानावरती आले। अजय वसमाने तर प्रेक्षकांची मनं जिंकली, पहिल्या सत्रामध्ये अगदी 41 धावांची इनिंग साकारली तर आता मोहन पारधी हे सुद्धा एक नाव मोठं आहे। आदिवासी क्रिकेटच नाहीये तर ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा ज्याच्या नावाचा डंका आहे ज्याच्या नावाचा दरारा आहे तो मोहन पारधी आता या दुसऱ्या सत्रामध्ये जिथे 50 धावांची गरज आहे तर या मॅच मध्ये आता मोहन पारधी वरती आशा आणि अपेक्षांचं ओझं असेल। ज्या पद्धतीने अजय वसमानी इनिंग साकारली ना 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त जवळजवळ 25-20 धावा होतात त्यानंतर अजय वसमा यांनी काय इनिंग साकारली। 3 चेंडूवरती 3 षटकार सुद्धा खेचले, अंतिम षटकावरती भाजपश याच्यावरती प्रतिहल्ला झाला आणि त्यानंतर मात्र 4 षटकामध्ये माथेरान टीमने 49 धावा धावसंख्येवरती जमा केल्या आणि
50 धावांची ही साकारावी लागेल तू कुंभलवाडी टीमला जर का या मॅच मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल आणि इथून पुढचा प्रवास करायचा असेल तर मात्र या 50 धावा चिंडू मध्ये तुम्हाला कराव्या लागतील. चला वाघाचीवाडी टीमचा कर्णधार आणि दामोदी टीमचा कर्णधार आपण या लगेच सलामीसाठी चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची आहे. वेळेला महत्व द्या. मी पुन्हा एकदा विनंती करेल आपणास आयोजकांना सहकार्य करा. चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. वर्णाई वर्णन चषक 2024 चे शानदार आणि जानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व पहिलं आहे परंतु काय सुरेख आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सलामीची चुरी आपण पाहू शकाल म्हणून पाहतो आम्ही त्याच्या समवेत भावेश ज्याने पहिले षटकात आले तो चांगली गोलंदाजी केली होती जरूर. आता मात्र दुहेरी भूमिकेमध्ये भावेशला आपण पाहू शकाल आणि त्याच्या समवेत मिलिंद पारधे तो गोलंदाजी मार करतो. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल अजय भस्मा यांना संघाचा संघ नायक आहे ज्याने पहिल्या सत्रामध्ये टीम संकटामध्ये असताना त्या संकटामधन बाहेरच काढलं नाहीये तर आपल्या टीमला एका मोठ्या धावसंख्येवरती आणून ठेवलं पहिल्या सत्रामध्ये जिथे वाटलं होतं की मात्र टीम 30+35+ दावा करेल का परंतु अजय भस्मा यांची एक जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 41 धावांची इनिंग अजय भस्माच्या बॅटमधनं आलेले चौकार षटकार आपण पाहिले तर पाहूया आता मात्र पाठलाग करत असताना कुंभलवाडी टीम या 50 धावा करणार का. लवकरच फलंदाज भाजीश आणि त्याच्या समवेत एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये जर म्हटलं तर बावणी करणार नाही. अगदी ओपन क्रिकेट असो किंवा आपला आदिवासी क्रिकेट असो मोहन पारधी त्याच्या समवेत आहे. इथून मात्र झेल धर्मीला दान झालंय आणि याच दरम्यान एक संधी मिळाली फलंदाज भाजीश यांना आणि कुंभलवाडी टीम सुद्धा पहिल्याच बॉल वरती विकेट गमवता राहिला. इथे विकेट किपर चुकी केली गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती अजय भस्मा यांनी आणि ती ते सर्रार चेंडू होता उचली घेतली होती. अगदी हिट करायचा होता चेंडूला बॅटला स्पर्श झाला होता. चला वाघाटीवाडी टीमचा कर्णधार आणि दामोदी टीमचा कर्णधार या पानाने देखील दामोदी टीम इथे उपस्थित आहे. त्यांचाही स्पर्श आणि मनपूर्वक हार्दिकचे स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मात्र पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या चेंडू नंतर दासवलच्या वरती एक धाव आपण पाहू शकाल. हा फटका पाहू शकाल आपण मोहनच्या बॅट मधला एक टप्पा खेळीस चेंडू झाला सीमा पार. इथून मोठ्या फलंदाजाला जीवदान दिले झेल होऊ शकला असता परंतु झेल कन्वर्ट झाला नाहीये आणि मोहन पारधी सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे जवळजवळ रित्याने तुम्ही मॅच गमावल्यासारखी आहे. झेल तर सोडला परंतु त्या बदल्यात 4 धावा देखील खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर सुद्धा झेल होती ती सुद्धा धरलेला जाणून झाले. तिथे एक धाव मिळाली या बॉलवरती सुद्धा झेल होती ती सोडली त्यावरती 4 धावा मिळाल्या. क्रिकेटमध्ये चुकीला कधीही माफी नसते. छोट्या छोट्या चुका तुम्हाला नक्कीच पराभवाकडे घेऊन जात असतात. यावेळेचा डिफेंड केलाय ते म्हटलं जातंय ना की चांगल्या माणसांना आणि चांगल्या चेंडूला नेहमी सन्मान द्यावा लागतो आणि तो सन्मान इथून मोहन पारधीच्या माध्यमातून आपण पाहिला. चांगला बॉल होता त्याला सन्मान दिलं आणि त्यावरती एक धाव टीमला मिळून दिली आणि एक धाव स्वतःसाठी जमा केली. 6 धावा धाव फलकावरती गोलंदाज अजय भस्मा मात्र चांगली गोलंदाजी करतो. ते तर्रार चेंडू त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा उकिलाय मोठा फटका चेंडू मात्र पार्कवरती आलाय.
अगदी जखमी व्यक्ती मीच सोडलं गेलं या फलंदाजाच्या माध्यमातून. ते पहिल्याच बॉलवरती झेल सोडला होता. आडव्या बॅटने फटकारण्याची संधी, पण दोन्ही फलंदाजांची चांगली रनिंग याच दरम्यान पाहायला मिळाली. एक डाव पूर्ण आणि एक डावीच्या बरोबरीने चांगली डावसंख्या पोहोचेल. तेव्हा यात्रावरती आपली दोन्ही फलंदाजांना एक एक जीवन मिळालं आहे. म्हणजे माथेरान टीमने कुठेतरी चुका केल्यात या पहिल्या षटकामध्ये, जिथे दोन्ही फलंदाजाला बाद करण्याची संधी गोलंदाजांनी निर्माण केली होती. स्टॅप करण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळीने मोहनगीर झाले आणि पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर धावपळीच्या वरती बिनबाद 13 धावा. अजय बस्मा यांची चांगली गोलंदाजी होती, परंतु पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाहीये. तुमच्याकडे ज्या पद्धतीचे गोलंदाज आहे ना, त्याच पद्धतीने त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं असतं, तेव्हाच तुम्ही विजय संपादन करता. परंतु ती पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला साथ मिळाली नाहीये. दोन्ही फलंदाजाला एक एक जीवदान मिळाला बाबीच्या बॅट मधला. त्यानंतर एक षटकार सुद्धा आपण पाहिला. उर्वरित असतील मित्रांनो 18 चेंडू, आणि 18 चेंडू मध्ये 37 धावा होतील का किंवा धावा रोखल्या जाणार हे पाहूया आपण दुसऱ्या षटकामध्ये. काय घडेल काय बिघडेल या दुसऱ्या षटकामध्ये, कशी कशी परिस्थिती असेल हे मात्र आपण पाहूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 13 धावा आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना कोंबलवाडी टीम साठी. मधील गोलंदाज योगेश पाहुला आपण पाहू शकाल. आपल्या 37 धावांचा बचाव करायचा आहे आणि पाठलाग करत असताना सलामीची जोडी गोलंदाजाने सिंगल रोल केले आणि इथेच 22 फलंदाज बीट झाले. 22 कुठेतरी वाटलं असेल ज्या पद्धतीने या गोलंदाजाने रनिंग घेतली, कुठेतरी तीच चेंडू असेल, परंतु सिंगल रोल आपण पाहिलं. बॉल वरती सिंगल रोल पाहू शकाल, परंतु अतिरिक्त बाहेर चेंडू गेला. इथून ऑफिशियल त्यांचं नंदू आहे, त्यांनी हेरलं आणि सांगितलं की मात्र खरा लाईन वरती चेंडू फेकला गोलंदाजाने. इथून एक धाव मिळून टीम कोंबलवाडीला आणि स्थानिक धावसंख्या 14 या 11 वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू अपील केली जात, चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी, अगदी धीम्या गतीने बॉल फेकतोय गोलंदाज. आणि इथून जर विचार केला तर दोन चेंडूवरती आतापर्यंत ज्या पद्धतीने धाबा आला होता त्या मात्र येत नाही. अगदी धीम्या गतीने गोलंदाज गोलंदाजी करतो. एक धाव तर मिळेल आणि एक बाजूच्या बरोबर 15 धाबा. एक बाजू 15 धाबा आपण बाजूवरती पाहू शकाल. 3-15 गोलंदाजी मार्ग वरती आपण गोलंदाज पाहतोय. योगेश चांगली गोलंदाजी, अगदी धीम्या गतीने गोलंदाजी आतापर्यंत करतोय, परंतु समोर फलंदाज मोहन आहे. पाहूया कशा पद्धतीने मोहनला गोलंदाजी करणारा गोलंदाज योगेश. पहिल्या षटकामध्ये दोन झेल जरूर सोडले. हा सुद्धा चांगला बॉल, अगदी फसवा चेंडू. पुन्हा एकदा रोल सिंगर, काय स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते. मोहन सारख्या फलंदाजाला बीट करण्यात यशस्वी ठरले गोलंदाज. अगदी धीम्या गतीने बॉल फेकला आणि अतिरिक्त उसळी घेतला. विकेट किपर सुद्धा बीट झाले, परंतु अतिरिक्त धाव मात्र खर्च करू शकले नाहीयेत. ते माथेरान टीमचे क्षेत्ररक्षक या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा या षटकामध्ये पाहायला मिळते, जिथे पहिल्या षटकामध्ये चुका केल्या होत्या. ह्यावेळीचा सुद्धा अगदी सफल झाले फलंदाज. आणि ऑफिशियल त्यांचे नंदू यांनी सांगितलं की हा मात्र लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू फेकला गोलंदाजाने. वाईट बॉलची सांगता
एकदा आयडियल डायसल वरती आणि सांघिक धावसंख्या 16 या आकड्यावरती मूळ सारख्या फलंदाजाला सुद्धा इथे रोखण्यात यशस्वी ठरले योगेशी गोलंदाज. या वेळचा फटका चांगला आहे, औटक्त पार चिमुरून जाईल. वेट आणि वाटचा फटका, वाट पाहिली आणि गोलंदाजाची मोहन पारने वाट लावली. वर्णाई वर्णी गावचे आमचे सदस्य आहेत, त्यांना विनंती असेल, स्वयंसेवक आहेत, त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेरचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून बॉलची पूर्तता लगेचच केली जाईल. आपणास विनंती असेल. चांगली फटकेबाजी आपण पाहू शकाल. मुलींच्या बाट मध्ये आलेला अगदी महत्वाच्या क्षणी षटकार. पुन्हा एकदा पायडल सिक्सचा फटका, फटका खास आहे. तरी तो मोहन पारडी कर्जत किंग्स क्रिकेट का डॉन है, डॉन है, डॉन है. चांगली फटकेबाजी मोहनच्या बाट मधला नवलचा चांगला बॉल अगदी धीम्या गतीने पुन्हा एकदा मोहन पारडी यांनी हेरलं आणि अगदी धीम्या गतीने चेंडूला दिशा दिली आणि त्यावरती एक डाव, एक डावच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 29. 29 या आकड्यावरती 29 धावा धावसंख्यावरती 50 धावांचं लक्ष आहे समोर. उर्वरित असतील 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. जिथे पहिल्या षटकामध्ये चुका केल्या आणि त्या चुका आता मात्र महागड्या ठरल्या जातात, कारण दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान दिलं आणि तदनंतर मात्र काय इनिंग साकारतायत जर आपण पाहिलं तर मोहन पारडी यांनी 7 चेंडू मध्ये 18 धावांची इनिंग, त्यानंतर भावेच्या बॅट मधनं 5 चेंडू मध्ये 8 धावांची इनिंग. चला आपणास विनंती आहे की अतिरिक्त वेळ खर्च करू नका. चला लगेच चित्रक्षण सजवायचं आहे. 12 चेंडू 21 धावीची गरज अगदी कोंडलवाडी टीमच्या बाजूने मी तर म्हणेन सामना असेल, कारण मोहन पारडी आणि भावेश चांगली कामगिरी करतायत. सोहनला पाहू शकेल आपण गोलंदाजी मार्क वरती 12 चेंडू मध्ये इथून 21 धावांचा बचाव करायचा आहे आणि पाठला करत असताना मात्र मोहन पारडी काय जबरदस्त इनिंग साकारतोय. 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज इनिंग साकारली आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. सोहन बसमा यांना आपण पाहू शकाल. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. मी पुन्हा एकदा विनंती करेल की जवळजवळ 10:37 झाले त्यांना पहिली मॅच आपण पाहतोय. सोहन गोलंदाजी मार्क वरती 12 चेंडू आणि 21 ची गरज. नवीनचा खर्रा फटका, इथे मात्र सरळ बॅट ने धावा येतात परंतु इथे मात्र अतिरिक्त जोखीम घेण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून फसला जातो आणि एका खूपच्या बाहेर चेंडू एक अतिरिक्त धाव येईल आणि धावेच्या बरोबरी सांगली धावसंख्या 30 या आकड्यावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. व्हाईट बॉल अगदी 12 चेंडू आणि विकची गरज. मोहन पारडी यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, धाव येऊ शकले असते परंतु मोहन पारडी यांनी सांगितलं कि मी आहे मैदानावरती, नक्कीच या धावा होईल मी करेल आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून मात्र मोहन पारडी मैदानावरती फलंदाजी करतायत.
दुसऱ्या बाबीसाठी प्रयत्न. चला डिसिजन पेंडिंग असेल या प्रकल्पावर. दोन डाबा पूर्ण आणि दोन डाबीच्या बरोबरीने सांघिक डाव संख्या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित असतील 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 18 ची गरज. हा सुद्धा हवाई सफर करत असताना चेंडू उतरत पार होईल या बॉलवर त्याला षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने षटकार मारून दोन पारती खेळ समाप्त करेल का. स्पिन करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वळण घेतले. पहिल्या षटकामध्ये सोडलेले झोल नक्कीच माथेरान टीमला घरचा रस्ता दाखवतील का, कारण अजय बसमाने चांगली गोलंदाजी केली होती परंतु त्याच षटकामध्ये दोन झोल सोडले आणि त्याचा परिणाम मात्र बघत असताना टीमला आपण पाहतो अगदी जागा बनवली होती. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटला बॉल अगदी खालच्या दिशेने स्पर्श झाला परंतु विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. एक टप्पा अखेरीस चेंडूला कॅरी केला. धाव मिळणार नाही. हा मात्र खूपच उद्देशाच्या बाहेर खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय. एकदा मिळेल सेचाळीस बाबा आपण धाव फलकावरती पाहू शकाल. म्हणून पार्टी विजयी फटका मारणार का हे सुद्धा पाहावं लागेल. या वेळेचा विभागचा फटका एकदा मिळेल आणि मी विनंती करेल आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचले. कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या. आणि ज्या टीम कडे नसेल तर त्यांच्या मात्र दोन बाबीची पेनल्टी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. बेस कोड कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या. तर जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने जिथे तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 47 जाबा धावसंख्येवरती 6 चेंडू मध्ये मात्र इथून तीन बाबीची गरज असेल. तर इथे मात्र पुन्हा एकदा आपण जाऊयात आमच्या पाहुण्यांकडे. इथे आगमन झालं. मी विनंती करेल की सन्माननीय आदरणीय सुरेशजी महाजन यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर शुभमजी पाटील साहेब यांचंही इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करेल की आपणही या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर विजय प्रकाश सुभाष.